कौतुक केलं होतं. यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय मध्ये पाच पाच सहा सहा एका कोपऱ्या पाटील यांचा सत्कार होतोय. मी धन्यवाद बडला पायरेट्स या संघामध्ये आपल्या संघातील खेळाडू गणेश क्लब कोराडी या संघाचा खेळाडू मयूर कदम मात्र त्या ठिकाणी खेळला आणि निश्चितपणे आपला तो अभिमान असला पाहिजे, आपला स्वाभिमान असला पाहिजे. रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू आज खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीमध्ये खेळले गेले आणि नक्कीच त्याचा आपल्याला आनंद नेहमीच आपण व्यक्त केला. परंतु आज देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं गणेश क्लब उरण संघाचा खेळाडू मयूर कदम याला देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत. त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करून आम्ही संघाला देखील धन्यवाद देणार, त्याचा देखील अभिनंदन करणार आहोत. नक्कीच एक महिला चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना विनायक देवलांग वर्सेस गावदेवी रोड बुद्रुक आपल्यासाठी दुसरा पुकार. विनायक देवलांग वर्सेस गावदेवी रोड बुद्रुक मैदान क्रमांक एक आपल्यासाठी दुसरा पुकार असेल. तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. आणि आपल्या जय हनुमान चरी वर्सेस वसुवाई वाशी आपण देखील तयार राहायचं आहे. दोन साठी आपल्याला फर्स्ट कॉल आहे. जय हनुमान सरी वर्सेस वर्सुवाई वाशी आपल्यासाठी फर्स्ट कॉल कोट नंबर टू आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण देखील जय्यत तयारीत राहायचं आहे दोनही संघ. या ठिकाणी दोनही संघ अर्थात मैदान क्रमांक एक वर मध्यंतरासाठी या ठिकाणी थांबलेले असताना आणि त्यात नंतरचा मात्र खेळ शेवटचे काय या ठिकाणी आदरणीय नरेश मारुती पाटील आपण विनंती असणार आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय नरेश मारुती पाटील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं एक भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी सुतारपाडा क्रीडामंडळाच्या मैदानामध्ये साजरी आणि संपन्न होत असताना पाहतोय. नामांकित संघांची भरणं असलेली कबड्डी स्पर्धा आता मात्र आपण पहिल्या फेरीमध्ये असताना या ठिकाणी खेळ पाहतोय. अनेक खेळाडूंचा कबड्डी म्हणजेच मित्रांनो संकटाशी संकटाशी वाहणारा जरा असतो, आपुलकीनं वाहणारा प्रेमाचा जरा असतो. कबड्डी असा खेळ आहे दोघांनी खेळायचा असतो, एक बाद झाला तर दुसऱ्यांना खेळ सावरायचा असतो. असा खेळ आहे प्रत्येकाचा हातभार मित्रांनो हे कबड्डीमध्ये लागणं हे तितकंच महत्वाचं असतं. कुणीतरी एखादा खेळाडू चांगला खेळ करत असो परंतु त्याला हात आणि साथ देणारा खेळाडू हा देखील मित्रांनो तितकाच महत्वाचा असतो. भारत पाटील आता मात्र भारत पाटील याला एक उत्तम अशी पकड आपण नक्कीच चढाईसाठी जातोय. तो निखिल शिर्के या वर्षीच्या अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळवणारा निखिल शिर्के मात्र अर्थात या ठिकाणी गणेश क्लब उरण संघाच्या प्रांगणामध्ये मात्र आपली चढाईसाठी मात्र त्या ठिकाणी सज्ज झाला आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मिळवला आणि त्याला प्रत्युत्तर गौरवच्या माध्यमातून या ठिकाणी होणार. मयूर कदम मात्र आज या संघामध्ये आपल्या संघामध्ये त्या ठिकाणी अनुपस्थित असताना मात्र पाहतोय. त्याला काहीशी जबाबदारी मात्र गौरव या खेळाडूवर मात्र येत असताना आपण पाहतोय. अर्थात कोर्ट नंबर टू वर अर्थात मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी पाहतो. दोनही संघ मजबूत अवस्थेत असताना मात्र आता प्रश्न असा आहे की सामना कोणाच्या बाजूने या ठिकाणी घेतला जाणार, कोणता संघ विजय स्पर्धा ठरणार. पुन्हा एकदा निखिल शिर्के मैदान क्रमांक दोन वर पाहतोय. पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी गुण ज्यानं घडवला आणि अनेक वेळेला सातत्यानं चढाई करणारा खेळाडू आहे. एक उंच पुरा सुंदर अशी शरीरयष्टी अर्थात कबड्डी जोगी या ठिकाणी शरीरयष्टी निखिल शिर्केकडे आपण पाहतोय आणि नेहमीच एक गुणवत्तापूर्ण खेळ निखिल मात्र ह्या मैदानावर खेळत असतो मांडत असतो. आता मात्र लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना विनायक देवलांग वर्सेस गावदेवी रोड बुद्रुक आपण तयार राहायचं आहे. आपल्यासाठी सेकंड कॉल दिलेला आहे, थर्ड कॉलला मात्र आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. विनायक देवलांग वर्सेस गावदेवी रोड बुद्रुक आपण मैदान क्रमांक एक साठी मार्गस्थ व्हायला हरकत नाहीये. आपल्यासाठी थर्ड कॉल या ठिकाणी व्यासपीठ रूपस्थ आदरणीय नरेश मारुती पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी नरेश गोंधळी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नरेश मारुती पाटील यांना सन्मानित करायचं आहे. नरेश मारुती पाटील यांचा सन्मान केला जातोय.
तो अर्थात नरेश कोंदळी यांच्या शुभ हस्ते द्या. नरेश मरुदी पाटील आपण देखील या ठिकाणी आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. अच्छा स्पर्धेसाठी सर आपण निश्चितपणे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून आपला देखील मनापूर्वक मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे धन्यवाद. ग्राउंड नंबर 2 वर पुरण संघाचा हुकमे एक्का भरत पाटील मैदानाच्या बाहेर आहेत. मैदानाच्या बाहेर त्यांना उभं ठेवणं जास्त वेळ ठेवून जमणार नाही याची जाणीव त्या संघाला आहे. परंतु इकडे मात्र हा जो प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांचा मात्र हाच प्रयत्न आहे की भरत पाटील हे जास्तीत जास्त वेळ बाहेर कसे उभे राहतील. इकडे चढाईमध्ये गुण वसूल झाले आणि भरत पाटील अजून देखील मैदानाच्या बाहेर आहेत. तर मग मी भरत पाटील विषयी सांगितलं कबड्डी के मैदान में खिलाड़ी बहुत होते हैं. कबड्डी के मैदान में खिलाड़ी बहुत होते हैं लेकिन शेर केवल एक ही होता है जो सबको दिलों को जीत लेता है. वही है भरत पाटील. उनका नाम है भरत पाटील. भरत पाटीलचा खेळ मात्र तिकडे तसं होत नाही आहे. निश्चितच त्यांची थोडीशी थोडासा मंदावलेला आहे. सर्व मित्रांनो मैदान क्रमांक 1 वरील खेळ मात्र संपलेला आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं नवयुवक खिडकीपासून जय हनुमान धेरण हा सामना खेळला गेला. 21 गुणानं विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. मैदान क्रमांक 1 वर लगेचच हजर व्हायचं आहे. विनायक दिबलांग वर्सेस गावदेवी रोड उपद्रुप. आपल्यासाठी थर्ड कॉल दिला होता आपण लगेचच मैदानाकडे चला. विनायक दिबलांग वर्सेस गावदेवी रोड उपद्रुप. आपण लगेच मैदानावर उपस्थित व्हायचं. सामना मात्र संपलेला आहे. आपण चला या लवकर. आणि व्यासपीठारोपी आदरणीय प्रमोद धर्मा गावड यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी नरेश कोंदळी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभासे या ठिकाणी प्रमोद धर्मा गावड यांना सन्मानित करायचं आहे. प्रमोद धर्मा गावड यांचा देखील सन्मान केला जातोय. आणि हा सर्व शुभासे या ठिकाणी दीपक दयानंद पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी विनायक दिवलांग वर्सेस गावदेवी रोड बद्रुक. आपण या विनायक दिवलांग गावदेवी रोड बद्रुक आपण लगेचच मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. सामना केव्हाचा संपलेला आहे. आपण काय वेळ लावताय. वेळ लावू नका. उशीर करू नका. आपण वेळेमध्ये मैदानावर उपस्थित व्हा. म्हणजेच आजच्या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप लवकरात लवकर आपल्या समोर या ठिकाणी करता येईल किंवा खेळता येईल. धन्यवाद. या ठिकाणी गावदेवी रोड बद्रुक हा संघ हजर होतो. विनायक देवीला कापट झाला. आदरणीय दीपक दयानंद पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीनं सन्मान मात्र करण्यात येत आहे. धन्यवाद आदरणीय दीपक दयानंद पाटील. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संदेश शंकर नांदेकर अर्थात बाबू यांचा देखील सन्मान मी सुरेश गोधळी आपणास विनंती करणार आहे. आपल्याच शुभहस्ते करायचं आहे. संदेश शंकर नांदेकर आदरणीय बाबू यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी सुरेश गोंधळी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. ग्राउंड नंबर 2 वर त्याच पद्धतीने भरत पाटील यांचा खेळ सुरू आहे. तेवढाच दम तेवढा श्वास तेवढीच धमाकेदार पण त्यांच्या चढाईमध्ये आहे. परंतु यावेळा त्यांना मात्र गडीबात करण्यात अपयश आलं होतं. तर आपल्याला माहिती आहे त्याचा फिटनेस थोडासा कमी पडतोय. परंतु ताकदीच्या जोरावर पूर्ण सामना आपल्या बाजूने झुकू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. असे उरण संघाचे भरत पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत उरण संघाला घाबरण्याची काही काळजीच नाही असं त्यांच्या प्रयत्न वाटतंय. चला मित्रांनो 1 साठी मैदान क्रमांक 1 साठी विनायक दिवला गावदेवी रोड बुद्रुक संघ आलेला आहे. विनायक दिवला आपण चला आपण का थांबलात या लवकर. विनायक शिक्षक वर्ग केवळ आपल्यासाठी थांबलेला आहे. आपला खेळ महत्वाचा आहे. आपण मात्र वेळ लावायचा नाहीये. या लवकर चला लवकर. निश्चितपणे पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाचं
अभियान मनापासून स्वागत करीत आहोत। एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जी जय हनुमान सुधारपणाच्या वतीने या ठिकाणी खेळवण्यात मात्र येत आहे। नामांकित 32 संघांची भरणा असलेली कबड्डी स्पर्धा मात्र इकडे ग्राउंडवर दोन वार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे हिरो पाटील भरत पाटील पवया चढ्यामध्ये एवढा दम दाखवत आहेत, एवढा दम धरत आहेत आणि इकडे मात्र जोरदार त्यांचा प्रयत्न होतोय, ताकदीचा पुरेपूर फायदा घेत आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये त्यांना या ठिकाणी आदरणीय सुरेशजी गजणे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, विनंती असेल आपण व्यासपीठ असताना पाठी सर टायमिंग लावा, 3 मिनिटं द्या, 3 मिनिटांमध्ये एकदम समोर आहे ना, त्याच्यामुळे थोडासा वॉल्यूम थोडा कमी ठेवा। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुरेश गजणे साहेब खरंतर सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य करणारा व्यक्तिमत्व आणि आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, म्हणून मी नंदकुमार नांदेकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते आदरणीय सुरेश गजणे यांना सन्मानित करायचं। या ठिकाणी नंदकुमार नांदेकर आपण प्लीज आदरणीय सुरेश गजणे साहेब यांना सन्मानित करायचं आहे। मी अगोदरच म्हटलं होतं की सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य करणारा व्यक्तिमत्व, मग कोणाच्या सुखात असेल दुःखात असेल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित राहणारे एक व्यक्तिमत्व आहे। मान सन्मान बाजूला ठेवून नेहमीच खरं तर त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यासाठी उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व आहे, म्हणून आपला मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत नंदकुमार नांदेकर यांच्या शिवहस्ते। धन्यवाद आदरणीय सुरेश गजणे साहेब। चला प्रणीतजी मैदान क्रमांक 1 दळवी सर सामना सुरू करा। 1 वर मात्र या ठिकाणी सामना सुरू होतोय, विनायक रिवलाग बसेस गावदेवी रोड बुद्रुक। तर मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना आपण पाहतोय, चौंडेश्वरी कडसुरे हा मैदान क्रमांक 2 वर सामना खेळला जातोय। 1 वरील चालू सामना संपल्यानंतर सॉरी 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना असेल जय हनुमान चरी वर्सेस वर्सुवाई वाशी। मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान चरी वर्सेस वर्सुवाई वाशी आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक 2 साठी। चला 1 लगेचच त्या ठिकाणी सुरू होतोय, विश्रांती घेणारे भरत पाटील मैदानामध्ये उतरलेले आहेत, सारी भिस्त भरत पाटील यांच्यावर आहे। भरत पाटील म्हणजे उरण संघाचा एक्का आहे, पण कधी कधी हुकमाची दुरी देखील एक्क्यावर मात करू शकते हे पत्त्यामध्ये आपल्याला माहिती आहे, परंतु पाहूया इकडे कबड्डीच्या खेळामध्ये भरत पाटील एक जबरदस्त नावाजलेला पे उंचपुरे मजबूत बांध्याचे भीमकाय एसटीचे मोठ्या वजनाचे हे भरत पाटील जर्सी क्रमांक 10 परिधान करून ते खेळ करतायत आणि इकडे मात्र फक्त चढाई झाली, लढाई मात्र काही झालीच नाही। खेळण्याचा एक भाग असतो, कधी कधी संत खेळ करायचे असते, कधी कधी फक्त छोटीशी हलकीची चढाई करायची असते, कुठल्या प्रकारचं गडी बात न करता रिटर्न यायचं असतं, पण कधी कधी मात्र वेळ काढायचा असतो, परंतु सर्वांना माहिती आहे 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ आपण मैदानामध्ये उभे राहू शकत नाही। शेवटचे 10 सेकंद असताना मात्र आपणास एक गजरचा एक आवाज ऐकू येतो, त्यावेळेला मात्र आपण सावध व्हायचं असतं। जास्ती क्रमांक 11 पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन। जोरदार प्रयत्न होतोय भरत पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारी भिस्त उरण संघाची त्यांच्यावर आहे आणि म्हणून बहुधा ही तिसरी चढाई भरत पाटील करतील यात काही शंकाच नाही। या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला जे देणगीदार लाभलेले आहेत त्या सर्वांचं नामनिर्देश उल्लेख करणं फार महत्वाचं आहे, त्यांच्या या सहकार्यामुळेच आम्ही ही स्पर्धा येथे यशस्वी पूर्ण करीत आहोत।
त्याच्यामध्ये प्रमुख स्थायी आहे सन्माननीय सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांच्याकडून या स्पर्धेला 1,00,000 रुपयाची देणगी आलेली आहे. 1,00,000 रुपयाची देणगी सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांच्याकडून आलेली आहे. द म्हणजे दमदार, ल म्हणजे विजयावर लक्ष ठेवणार, विकासावर लक्ष ठेवणार, आणि वी म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये विजयी होणार अशी ज्यांची खात्री आहे असे सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांचे इथे आम्ही इथे इच्छित उल्लेख नावाचा उल्लेख करतो. त्यांनी या स्पर्धेला 1,00,000 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे. त्याच्यानंतर सुतारपाडचे भाचे कुमार स्वर्ण रोशन ठाकूर कोपर यांच्याकडून हे आपल्याला आकर्षक चषक पाहायला मिळत आहेत आमच्या स्टेजच्या समोर. ते सर्व आकर्षक चषक हे आपल्याला स्वर्ण रोशन ठाकूर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. तसेच रोशन रमेश पाटील सदस्य ग्रामपंचायत कामारले, सौ अंजली नरेश पाटील सदस्य ग्रामपंचायत कामारले यांच्याकडून वैयक्तिक जे बक्षीस आहेत, वैयक्तिक ज्या ट्रॉफ्या आहेत, या देखील आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या आहेत. तसेच रत्नाकर सदाशिव पाटील स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी, लालचंद गंगाधर पाटील 5,000 रुपये, विजय मारुती नांदेकर 1,001, मंदार विठोबा गोदळी 500, मानस राजेंद्र मिसाळ 101, प्रथमेश अजय पाटील 1,000 रुपये, सदानंद नारायण गावंड 501, चेतन सदानंद पाटील खिडकी 1,001, वसंत कृष्णा पाटील उर्फ विके पाटील खिडकी 1,001, कार्तिक नंदकुमार नांदेकर 1,111 रुपये, श्रवण सुरज मिसाळ 505, स्पती कमलाबाई चंद्रकांत पाटील 500 रुपये, प्रतीक मधुकर गजने 500 रुपये, संकेत सतीश पाटील 500 रुपये, सिया दिनेश वालेकर 3,000 रुपये, पुष्पा नरेश गोंधळे माजी सदस्य ग्रामपंचायत कामारले 1,000 रुपये, प्रफुल्ल रोहिदास पाटील ग्रामपंचायत सरपंच परहूर 3,000 रुपये, नंदकुमार दामोदर पाटील 1,000 रुपये, राजाभाई केणी शिवसेना अध्यक्ष 5,000 रुपये, राज दीपक पाटील 500 रुपये, विचार मयूर गावंड 500 रुपये, श्लोक दीपक पाटील 1,000 रुपये, तुकाराम गौड्या नाई ग्रामपंचायत सदस्य कामारले 2,200 रुपये, दत्तात्रय मधुकर नांदेकर 500 रुपये, श्रीमती शारदा वेळकर 1,000 रुपये, भालचंद्र सदाशिव मामुणकर 100 रुपये, प्रदीप धर्मा गावंड 500 रुपये. या ठिकाणी अमोल पाटील आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे. अमोल पाटील आपण स्टेज कडे या. धन्यवाद. विजय गावडे 1,000 रुपये आणि सत्यविजय पाटील उर्फ नाना लेबी इथले आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाची भरघोस देणगी दिली आहे. या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही जय हनुमान सुतारपाडाच्या वतीने धन्यवाद देतोय. असंच त्यांचं प्रेम आमच्यावर राहो अशी सदिच्छा व्यक्त करतोय. धन्यवाद. हे पुनश्च सर्व देणगीदारांना धन्यवाद देणार आहे. कारण मित्रांनो, भातृत्व हा एक मोठा गुण आहे असं अनेकांकडे आपण पाहतो, आणि दातृत्व भावनेनं अशा क्रीडास्पर्धा खऱ्या अर्थानं उभ्या राहत असतात. म्हणून अशा क्रीडास्पर्धांना सपोर्ट करण्यासाठी देखील अनेक व्यक्तिमत्व पुढे येतात, ज्यांना दानशूर व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही सर्व दानशूर व्यक्तींचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं धन्यवाद देणार आहोत, अर्थात त्यांचा आभार मात्र व्यक्त करणार आहोत. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान सरी वर्सेस वर्सुवाई वाशी. आपण तयार आहात मैदान क्रमांक 2 साठी. तर 2 वर चालू सामना आपण पाहतोय, गणेश क्लब वरुण वर्सेस चौडेश्वरी कडसुरे. हा सामना संताक्षरी त्या ठिकाणी जय हनुमान सरी वर्सेस वर्सुवाई वाशी आपण तयार राहायचा आहे. 1 साठी चालू सामना आपण पाहतोय, विनायक दिवलांग वर्सेस गावदेवी रोड उपद्रुप. अर्थात विनायक दिवलांग हा अलिबाग तालुक्यातील संघ आहे, तर गावदेवी तालुका असेल, त्यानंतर रोहा तालुका असेल. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी आलेला सर्व खेळाडू वर्ग आहे. खरं तर कबड्डीची हौस आहे मित्रांनो, कबड्डी ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या ठिकाणी आमच्या खेळाडूंना मात्र खेचून आणण्याचं काम मात्र या ठिकाणी होत असतं. आणि आज देखील अनेकांचा चरणस्पर्श आमच्या या अर्थात सुतारपाडा या छोट्याशा गावाला मात्र झाला. मित्रांनो, हेच तर निमित्त असतं. आपण पाहतोय निमित्त मात्र या ठिकाणी कबड्डी आहे, परंतु माणसांनी माणसांची भेटण्याचा दिवस मात्र म्हणजेच हा आहे. आणि नक्कीच या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी अनेक मान्यवर देखील या ठिकाणी येत असतात. विविध कार्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी देखील त्यांचा चरणस्पर्श या कबड्डीच्या निमित्तानं मात्र या गावामध्ये होत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी तसेच या ठिकाणी आपण पाहिलं अगदी अनेक
व्यक्तिमत्व वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट करत असतात, आपल्याला सहकार्य करत असतात. आम्ही नेहमीच म्हणतो लोकाश्रयाबरोबर राजाश्रय देखील मित्रांनो तितकाच महत्त्वाचा असतो. तो राजाश्रय खऱ्या अर्थाने या ठिकाणी आर्थिक स्वरूपात आपल्याला मिळत असतो. आणि असाच या ठिकाणी आदरणीय सुरेश काशनाथ गजणे यांच्याकडून मंडळासाठी रोख 10,000 रुपयांची देणगी देण्यात आली आहे. धन्यवाद आदरणीय सुरेश काशनाथ गजणे. अगोदरच म्हटलं होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा विभागाला प्रामुख्यानं या ठिकाणी एक मोठं योगदान आदरणीय सुरेश काशनाथ गजणे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आले, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद मात्र देणार आहोत. कारण आपल्या